नमस्कार, आता आम्ही बापू आणि चव्हाण सर यांच्याशी संवाद साधतोय. संध्याकाळचं वातावरण आहे, 6:30 वाजलेले आहेत. अशा परिस्थिती सुद्धा आम्ही अजून एवढं भारावून गेलेलो आहे की शाहीर राम हरी भाट म्हणजे एक ऊर्जा आहे. शाहीर राम हरी भाट म्हणजे कंटाळणारा माणूस नाही आहे. गेल्या 50 वर्षात तमाशा परंपरेला खूप मोठं योगदान शाहीर राम हरी भाट बापू यांनी दिलेलं आहे. सर, तुमच्याशी मी आता संवाद साधतोय की तुम्ही अजूनसुद्धा सकाळी घरातून बाहेर पडलाय आणि बापूंच्यासाठी तुमची एवढी निष्ठा आहे. बापूंच्या काहीतरी गमती जमती तमाशातल्या तुम्ही सांगत होता की बाबा गावात तमाशा आला होता आणि काहीतरी बापू म्हणत होते. लहानपणी बापूंचा तमाशा तुम्ही बघत होता, तो कसा होता हो? नाही, लहानपणी ज्या वेळेला मी 4-5 वी असेल त्यावेळेस बाकीचं कुठं बघायला काय नसायचंच. एक तर बापूचं ते मोहरमला सोंग काढायचा, ते डान्स करायचं, ते पातळी सुन ते बघायचा. आणि परत तमाशा गावात असायचा अष्टमीला, ते तमाशा पुढे बसून बघायचं. त्यावेळी ते बोललेलं मला ते आठवते. काय बरं? तमाशा म्हणजे नेमकं काय? तम म्हणजे अंधार आणि आशा म्हणजे प्रकाश. अंधारातून प्रकाशाकडे निघणारा असा तो तमाशा. असं ती व्याख्या बाप तुमच्या मनावरती बिंबले त्यावेळेस. म्हणजे तू इतकं बापू ते काय सांगत होता त्याच्या पुढं? तुम्ही काहीतरी आणि पुन्हा वाढवत त्याच्या पुढे तमाशा. या 3 शब्दाचा अर्थ असा, त म्हणजे तल्लीन बुद्धीनं, मा म्हणजे मार्मिक उत्तर देणारा, शा म्हणजे शाहीर, म्हणजे तमाशा. वा 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 वा, खूप सुंदर तमाशाची व्याख्या अनेकांनी केली, पण तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारे त्याला शाहीरालाही त्याच्यात घेतलं तुम्ही, कारण शाहीर हा तमाशाला पुढे नेतो. शाहीर हा. आणि मग आणि काय काय सांगत होता तुम्ही असं तमाशाविषयी काय बोलत होता? तमाशाविषयी म्हणजे साधू संतांनी तमाशा केला, तो निर्गुण पुरात झाला. पण आता आपण तमाशा करत असताना केवळ तमाशा करून उपयोग नाही. मग तुम्हाला सांगतो, मला माझ्याकडे लिहून घेतलं चंदर आत्मोरचा, ते असले तुकडा आहे. आग कर कर करारा कंबर तुझी लवल, कर कर करारा कंबर तुझी लवल, भर 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 जाईल की थानाची पिशवी डोंबल की जीव आंबल की, डाव्या हाताला इंगळी झोंबल की गाडी रोळावर लांबल की आता बोंबल की. म्हणजे हे त्यावेळचं छक्कड होते. तुकडा तुकडा हा. तेवढं बाई लई चाटण बोलायला गेली की मग सवाल जे बाबा, मग लगेच चंद्र म्हटलं अहो शाहीर मला एवढं तुकडा घेऊन द्या सोंगड होतो. आपण घे म्हटलं, आता मागं गेलो देणार ती ना इकडे तिकडे करत करत घेऊन दिलं. तो म्हणायचा पकड थोडं हसरी गंमत. बापू खूप तुम्ही गमती जमती सांगायला लागलेला आहात आणि पेड सारख्या या गावामध्ये तमाशा या परंपरेला तुम्ही खूप ताकद दिलेली आहे. विशेषतः बाबाजीसाठी आपले दैवत आहेत आणि बाबाजीसाठी या शाहिराने जे मोठं काम केलं त्याचीच परंपरा तुम्ही चालवताय. सर, हे सगळं लहानपणापासून तुम्ही बापूंना बघताय, तमाशे बघताय, काय वाटतंय हो? नाही नाही, बापूविषयी जे आकर्षण आहे त्या काळ म्हणजे लहान माझ्या बुद्धीला त्या काळात जे इम्प्रेस झालो हो ते अजून आहे. हो, म्हणजे बापूचं तर 84 वय आहे. हो, तरी देखील मी बापूचं तेच बापू मला दिसतात अजूनही. बर बर. आणि त्यामुळे बापू कुठे दिसल तर ते मी आहे असे गणितच होऊन गेलेलं. हो हो हो. म्हणजे ते पैसे गेले झाले तो भाग वेगळा. किंमत ह्या बी माणसाने दिली नाही आम्हाला, पैसे काहीच वाटत नाही पैसे तिकडे. आणि त्यामुळे बापू हा महान कलाकार आहे, फार मोठा ताकदीचा कलाकार आहे याची जाणीव मला झालेली आहे. बरेच चित्रपट मी पाहायचो त्यावेळी बापूची भूमिका चित्रपटामध्ये पेक्षा देखील बापूची भूमिका खतरनाक अशी वाटायची. त्यामुळे बापूचा कुठे तमाशे असेल तुम्ही आहे. 14 फुटावरून उडी टाकवतो तुम्ही, विंग माग असते का स्टेच आधीच जाऊन वर चढून बसणार. 14 फुटांतर भर आहे तिथनं उडी फेकण्याची स्टेज त्या माईक समोरच दांडीची तिथे गुडगलवून द्यायचं नाही त्याच्या तुम्हाला. असं वगनाट्यात होय वगात रोज तिथं उडी मारायला वर जाणार. त्याचे किती प्रयोग झाले? त्याच जवळजवळ काहीतरी 100-150 झालं. कुठला व रक्ताने नटला भगवा झेंडा. मग त्याच्यामध्ये तुम्ही वर स्टेज वरच्या वर त्या पोलवर जाऊन बसत होता? पोलवर जाऊन बसायचं. स्टेज म्हणजे मागली विंगचं पोल असतो का, लई उंच असते, तिथं जाऊन बसायचं आधीच असं. आणि एंट्री बरोबर आलेली ती करणारच की पुढं काम चाललं. तिथनं वर दांडीशी उडी मारायची ती, एवढं अंतर राहिले पाहिजे
माईक मध्ये. आता तुमचा बबन याला आदमापूरला निघाला होता. बापू बघा, सगळी गाणी तुमची ऐकली, मग बाळू मामाचं एखादं गाणं मला लिहून द्यायची लिहून देऊ पाच करतील म्हणतील का म्हणतो म्हणा. मग त्याला लिहून दिलं गाव आदमापूर मामाचं गाव झालं जगात साऱ्या नाव. आदमापूर मामाचं गाव झालं जगात साऱ्या नाव. त्याचा भंडारा भाळी लाव घेऊन मामाचं नाव. अरे वा. त्याचा भंडारा भाळी लाव घेऊन मामाचं नाव. माझ्या मामाची ही काळी घोंगडी, त्या घोंगडीची आहे पिवळी धडी. भरली नक्षीदार रेवडी त्याच्या भक्तीची गोडी. भरली नक्षीदार रेवडी त्याच्या भक्तीची गोडी. टाक पाटीवर घोंगडी घेऊन मामाचं नाव. टाक पाटीवर घोंगडी घेऊन मामाचं नाव. माझ्या मामाची गुरु माय वेडी बाळू मामा मामामुळे बाबाची शिष्य गुरु शिष्य जोडी. लागलं पिशाचं हो काळी त्यांच्या भक्तीची गोडी. बघा आंबलीची ती गोडी आईच्या दुधाची त्रवळ. बघा आंबलीची ती गोडी आईच्या दुधाची त्रवळ. रामशाहीरांच्या कवीची गोडी भक्ती मामाची साखर खडी. निघाली आदमापुरी गाडी झुंपली खिल्लारी जोडी. बघा आंबलीची ती गोडी आईच्या दुधाची चवळ. बघा आंबलीची ती गोडी आईच्या दुधाची चवळ. आदमापूर मामाचं गाव झालं जगात साऱ्या नाव. त्याचा भंडारा भाळी लाव घेऊन मामाचं नाव. ही गाणं बघा, ती गाडी बसायच चाललंय त्यांचं एवढ्या फूट 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 लिहून गेलं. बबन म्हणलं विचार बघून ते झालं तुमचं गाणं. पण तुमचा जोडीदार जे होता परशुराम सुतार, दोघं बी तसं दिसायचं. म्हणजे त्या काळ सॉंग काढायचं फोरमला सॉंग असायचं. तर ते दोघं जणी आलं म्हणलं की गाव लुटलेलं आहेस बघायला. तुझी तुझी परिस्थिती आता ती का काय हा हा काय. माणसानं नीती धर्म जागा ठेवला पाहिजे. लक्षात आलं का? आज तो माझ्यापेक्षा 44 जन्मतारीख तिच्या 19 आणि माझी 41 आहे. माझ्यापेक्षा धाकटा आहे तो. पण नीतीधर्म त्याचा सुटला सगळा. त्याला त्याला आता ती बोलू नये बोल ते बापू. हे सगळं आपण बोलायला लागलोय. खूप सुंदर तुम्ही सांगायला लागलं मला. तुम्ही तमाशा परंपरेमध्ये काम केलं, बाळूमामाचं गाणं लिहून दिलं, चव्हाण सर त्याचे साक्षी आहेत. हे सगळं करताना तेवढ्या वेळात तुम्हाला कसं काय सुचते होती? म्हणजे माझ्या भावालाच दिलं हो. कसं काय सुचते तेवढ्या वेळात? सुचत ते कसं म्हणजे आदमापूर किंवा मामाचं गाव आहे त्याचं वाचलेलं असतं अगोदर, त्याची माहिती असते. आदमापूरला माणसं जाते तिच्या वर्षातून 12 अमुषा 12 जत्रा भरते त्या बाळू मामाच्या. बाळू मामाच्या आंबलीची गोडी आईच्या दुधासारखी चव लागते. हे सगळं अगोदर आपल्या डोसक्यात गिरलं पटापट. बापू खूप सुंदर. सध्या बामूळ मामा आणि त्यांचं कार्य याविषयी लोकजागृती खूप सध्या सुरू आहे आणि त्यानिमित्तानं तुम्ही त्यांचं गीत ही त्यानिमित्तानं घेतलं. खूप तुम्हाला धन्यवाद सर. हे तुम्ही सांगायला लागलाय बापूंच्या विषयी, लहानपणी बापून बघितलं आणि काय काय आजूबाजूच्या गावात तमाशा जर आला तर बापूंचा बघायला जात होता तो. काय अशी ओढ लागत होती? नाही ते अट्रॅक्शनच होतं त्या वेळेला की दुसरं काय त्या काळामध्ये मनोरंजनाचा कुठला कार्यक्रम नसायचे. घरामध्ये टीव्ही नसायची, कुठेतरी रेडिओ असायचा आणि ग्रामपंचायती बरोबर रेडिओ असायचं. मग हे कार्यक्रम शिवाजी नाट्य मंडळ एक पेटत होतं, ते मोहरमला कार्यक्रम ठेवायचं स्वतः. ऐतिहासिक नाटक वगैरे बसवायची, जवळीचा झुंजार वगैरे बसवलेले. तर अशी म्हातारीची भूमिका कुठल्या तरी केली बरोबर तारी संसार संसार. तर सरासनी रात्रभर ओळखलं नाही त्या माझ्या कोपऱ्यावर असं गुडग कानापर्यंत कामाले चेडू उठून जायचं. आश्चर्य केलं मी त्या म्हातारपणात. त्यावेळेला काही म्हातारे नव्हते, तरणात होतो. परंतु कसं आहे माझं एक दुसरं एक वैशिष्ट्य आहे, मी हसलो आणि काय केलं तर माझे दात दिसत नाहीत. आणि त्यामुळे ते म्हाताऱ्याला लावलं ते म्हाताराच आहे असं.
म्हातारच माणूस कोण? नाही, अनेक वेळा मला विचार, सर बरेच लोक विचारतात सर तुमचे दात पडून किती दिवस झाले, हसलं तरी माझे दात दिसत नाही. तुमच्या बच्चाळीचं ते वैशिष्ट्य आहे. आणि ते बापूचा तमाशा कुठं असायचा? तिथं मांजरड्याला एक असायचा हातनूरला. मग जवळ टप्प्यात असल्यामुळे आम्ही जायचो. आणि त्यावेळेला बापूचा मी ते चमकेशी उभाची तलवार ती ऐकलेली. तुमचं ते काय वगाची कडी आहे गणपती विमाने यांच्या? नाही, एक कडव कस ना ती कडी, एक कडव नसत. पडली भवानी जेव्हा मिळण्याच्या बाहेर ती कधी न फिरली रणात माघारी. शत्रु रक्षणा धावून गेली ती कधीच न फिरले वनात माघारी. अशी ती तलवार चमके शुभाची तलवार झेल ती डाली वरती वार. हो चमके शिवबाची तलवार. गणपती माने यांच्या तमाशातलं हे पद आहे अलग लक्षात. गणपती नाही प्रत्येक तमाशात घेत, कारण हे माझं पद नाही, हे आहे साहेबराव. साहेबराव नांदोळकर. कुरणकरांचा आहे. खूप सुंदर सर. आणखी तुम्ही काय काय गोष्टी बापूंच्या संदर्भात खूप सुंदर सांगायला लागलेला आहे. पण मला एक असं नेहमी प्रश्न पडतो दररोज की तुम्ही बापूंचा आदर्श ठेवून बेडमध्ये वावरला, लहानपणापासून बापूंना बघितलं, तमाशाविषयी तुमच्या मनात ओढ आणि आस्था आहे, म्हणून शिक्षक झालेला असताना सुद्धा तुम्ही कर्ज काढून तमाशा फड उभा करण्यासाठी बापूंना 1992 साली मदत केली. स्वतः 4 महिने राजाकडून तुम्ही गेला, पण तुम्ही तुमचा पाय नाही घसरून दिला किंवा तुम्ही त्यात वाहत गेला नाही. पण असं कधी वाटलं का की जाऊया तसं सोडून हे जाऊया कलेकडे, असं कधी काही वाटलं नाही? नाही नाही, तसा कधी प्रसंग झाला नाही. हा, फक्त कधी एखादी वेळेस हा सरांचा पाय घसरला असं मला वाटत होतो. बामण्याची आशा म्हणून पोरगी होती का नाही, 3 महिने राहिली होती घरीच. म्हणलं की कसं का घरी त्यांच्या आईला म्हटलं की पूर्व आणि पोरगी अशी एक मूल बारकं एवढं होतं, पण अजून पोरगी वयात आली का नाही, आणि लाल भडक पांढरी फेक पोरगी ही म्हटलं तर काय मला काही कळेना झाले. मग जेव्हा हिने कोणी माहेर घेतलं आणि त्या पोरीला घालवण्याची तयारी केली, सर्व पाचोखोर आमचा त्या मुलीला घालवण्यासाठी, आणि जाताना ती मुलगी रडू लागली, सर्व महिला रडू लागल्या, इतकं तिने ते केली. सर तुम्ही ते सगळं केलंय म्हणजे तुम्ही बॅलन्स ठेवताय आणि तुम्हाला जाणीव होते, धोक्याची जाणीव होते, आणि त्यामुळं तुम्ही तमाशाच्या पाठीशी ताकद ठेवून आहे. तमाशा तुम्हाला आवडतोय, कलावंताच्या पाठीशी उभा राहिलाय, बापूंच्या सारख्या एका महान कलावंताला जेवर तुम्ही प्रेम करताय, आणि त्यामुळं सावळ परिसराचं नाव तर महाराष्ट्रामध्ये गेलंच, पण पेडचंही नाव महाराष्ट्रामध्ये नेण्याचं काम बापूंनी केलेलं आहे. आणि सध्या पेड गावच्या सर्व ग्रामस्थ नागरिकांना हे सगळं जाणवत असेल की एका कलावंताची किंमत गेल्यानंतर कळते, आई वडिलांसुद्धा गेल्यानंतर किंमत कळते बापू. तर आत्ता एक आपला जागताकतीचा कलावंत महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी गाजतोय जातोय हे नक्की गावातले लोक मान्य करत असतील. आता 100% बघत असतील. बापूचं नाव होतंय नारायण, त्याचबरोबर गावाचं नाव होतंय. हा, आणि सर्व महाराष्ट्रामध्ये कारण काय वाक्य वापरलं माहितीये का? नारायण शिन्नरकर तुम्हाला फोनवर बोलले. लई उशीर बोलतोय बाबा तू. हा, तर म्हटला बापू तुमची म्हटलं आता प्रसिद्धी महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यात झाली आहे. ही प्रसिद्धी म्हटला माणसांची मेल्यानंतर होत असते, पण तुम्ही जिवंत असताना ही प्रसिद्धी करताय, भाग्यवंत आहे असं म्हटलं तुम्ही. नाहीतर तुमचं साहित्य उडकायचं, पुन्हा मग पोरांनी बघायचं, पुन्हा ती छापील करायचं, पुन्हा प्रसिद्धी करायचं, तर तुमची प्रसिद्धी तुम्हीच करायला लागलाय एवढं समाधान वाटतंय. याचं श्रेय देणार कोणाला? याचं श्रेय देणार कोणाला? कोण नवा आता ही प्रसिद्धी होत्या, याचं श्रेय देणार कोणाला? माझे भगवंत आहे पार्ले सर, हे माझे भगवंत आहेत. खूप सुंदर बापू, मी एक निमित्त आहे, पण तुमचं काम 50 वर्षाचं, आमच्या जन्माच्या अगोदरही तुम्ही 20-40 वर्ष काम करताय, याचं खूप समाधान मला आहे. आणि कलावंतांना पुढे नेणं, वसंतराव जगताप नावाची बेल्हा या गावी जन्माला आलेली व्यक्ती आज साई कृपा नागरी सहकारी पतसंस्था चालवते आणि तमाशा महोत्सव घेते, संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांच्या स्मरणार्थ ते
चालतो आणि त्यांनी त्यांच्या साईकृपा पतसंस्थेच्या मोठ्या हॉलमध्ये त्यांचा फोटो लावला आहे आणि त्यांचं ते दैवत म्हणजे ते म्हणतात की आमच्या पतसंस्थेचं दैवत आहे. कलावंताचा फोटो संस्थेत लावणं बँकेमध्ये आणि कलावंताला दैवत मानणं हे एक वेगळेपण आहे, लक्षात आलं का? आणि म्हणून त्या माणसाला खूप मोठा आशीर्वाद त्या कलावंताचा मिळालेला आहे. आज पतसंस्था चांगली चालवतात, कुठल्याही पैशाचा हव्यास धरत नाहीत, अशी व्यक्ती सुद्धा विचार बदला नशीब बदलेल असं म्हणतात आणि खरोखर नेतात. तुम्ही सुद्धा त्याच तोडीचे बापू कलावंत आहे. आपल्या सांगली जिल्ह्याला, तासगाव तालुक्याला, सावळजला, पेडला याची किंमत आता कळू लागलेली आहे. मला तर कळलेलीच आहे, चव्हाण सरांना पण कळलेलीच आहे आणि म्हणून आम्ही इतके दिवस इथं 12-12 तास इथं थांबतोय. बापू तुमचं खूप मोठेपण आहे, जाता जाता तुम्ही लगेच उभा राहिला की म्हणताय आणि लोकांच्या पर्यंत जाताय. बाळूमामांचं गीत आलं बघा, पोवाला तुम्ही म्हटला, खूप सुंदर. बापू आणखी आपण तुमच्याशी वरचेवर संवाद साधणार आहे आणि आपण या ठिकाणी थांबूया. नमस्कार.